नमस्कार, वॉच मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आताच्या ठळक बातम्या। सिल्वर ओकवरील आंदोलनात अटक झालेल्या महिला कंडक्टरचे निधन। अग्निपथ योजनेला विरोध, सरकारने रात्रीतून बदलला निर्णय। खाद्यतेल 15 रुपयांनी झाले स्वस्त। चला तर सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जर वॉच मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून बेल आयकॉनचे बटन दाबा। चला तर काय बातम्या आहे ते जाणून घेऊया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी काढण्यात आलेल्या मोर्चातील अनेक कर्मचाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती। यामध्ये सहभागी झालेल्या कराड आगारातील महिला वाहक सुषमा नारकर यांचे निधन झाले आहे। सिल्वर ओक वरील आंदोलनानंतर त्यांना अटक झाली होती, त्यानंतर त्या 8 दिवस तुरुंगात होत्या। एसटी कर्मचारी यांच्या आंदोलनात सुषमा नारकर यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता। त्यानंतर सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या मोर्चातही सहभाग घेतल्याने त्यांना अटकही झाली। दरम्यान जामिनावर सुटका झाल्यापासून त्या आजारी होत्या, त्यातच प्रकृती खालावल्याने बुधवारी त्यांचे निधन झाले। अग्निपथ योजनेला विरोध, सरकारने रात्रीतून बदलला निर्णय। लष्कर भरती संबंधित असलेल्या अग्निपथ योजनेला देशभरात मोठा विरोध झाला, अनेक ठिकाणी हिंसाचार झाला। त्यानंतर सरकारने या योजनेतील वयाची कमाल मर्यादा वाढवली आहे। आधी 21 वर्ष असलेली वयोमर्यादा आता 23 करण्यात आली आहे। कोरोनाच्या काळात गेल्या 2 वर्षापासून भारतीय लष्करातील भरतींची प्रक्रिया रखडल्यामुळे केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना जाहीर केली आहे। 4 वर्षासाठी तरुणांना लष्करात सामील केले जाणार आहे। खाद्यतेल 15 रुपयांनी झाले स्वस्त। आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव घसरले आहेत, त्यानंतर आता देशातील प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किमती कमी केल्या आहेत। पाम, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत प्रति लिटर 15 रुपयांची कपात केली आहे। यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे। पाम तेलाच्या किमतीत 7 ते 8 रुपये तर सोयाबीनमध्ये 5 रुपयांनी आणि सूर्यफुलामध्ये 10 ते 15 रुपयांची कपात केली आहे। धन्यवाद।